नमस्कार। जे काल रात्री भंडारामध्ये जे प्रकरण एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झालं आणि 10 लहान बाळांचा जीव ते आयसीयूचे वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे झालेला आहे, ही परिस्थिती फक्त भंडारामध्ये नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी 100 वेळा गोरगरीबी विचार करते की आम्ही तिथे जर प्रेग्नेंट लेडी जर तिथे गेली तर तिचा आणि त्या बाळाचा जीव सुरक्षित आहे की नाहीये असं प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेग्नंट लेडीला असतेच। आणि बरेचसे वेळा ते बाया आम्हाला फोन करतात, ते प्रेग्नंट लेडीज, आणि विचारतात ताई मी तिथे जाऊ काय, माझा आणि बाळाचा जीव बरोबर सुरक्षित राहीन काय। हा प्रश्नचिन्ह काय येत आहे? गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा गोर गरीब जनता जे तिथे जातात, तुमचे आणि आमच्यासारखे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुठे जातात? ज्या लोकांना असं माहीत पडेल की अशी अशी परिस्थिती तिथे असतात आणि औषधी सुद्धा आपल्याला बरोबर वेळेवर भेटत नाही, आणि अशी परिस्थितीमध्ये जेव्हा 10 बाळांचे जीव जाते आणि पूर्ण महाराष्ट्राने आयसीयू मध्ये, आयसीयू किती सेन्सिटिव्ह इश्यू आहे, त्या आयसीयू मध्ये जर जीव जात असेल बाळांचा, मला एक प्रश्न विचारायचा त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल भंडाराच्या सीएसला की फायर ब्रिगेडचे जे अलार्म असते, जे फायर झाल्यानंतर इमिजिएट ते अलार्म वाजते, तो अलार्म किती वेळानंतर वाजला आणि का एवढी वेळ लावली? ते वाजलेवा डॉक्टरांची ड्युटी असते, तर तो डॉक्टर तिथे हजर होते काय? कारण की 17 बाळ जेव्हा ते आयसीयू मध्ये भरती होते, 17 बाळांना वाचवणं एवढा कठीण नव्हता, पण त्याच्यात फक्त आपण 6-7 बाळांना वाचवलं आणि 10 बाळांचे जीव गेले त्याच्यामध्ये। तर याच्या मागे चूक कोणाची आहे? डॉक्टराची आहे, सीएसची आहे, त्यांची, आपण ज्याला म्हणतो ना की आपण काही गोष्टी असल्या तिथे, कारण आम्ही पाहतोय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कसे ते बाकी छोटी छोटी गोष्टी अवॉइड करतात। जीवाशी खेळणं आताही बंद करा। आणि माझी महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की आपण जिथेही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे आयसीयू मध्ये आणि बाकी औषधी आणि सीजर जिथे होतात आणि जिथे ट्रीट करतात गोरगरिबांना, तिथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि माझी विनंती राहील की भंडारामध्ये जे प्रकरण हे झालेलं आहे त्याच्यावर डॉक्टरवर आणि सीएसवर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की अशी दुसरी ठिकाणी जीव घेण्याचं, कारण की इट इज अटेम्प्ट टू मेटल ओनली नो, ह्याच्यामध्ये विषय काय पडते? जर आपण एखादा फायर ब्रिगेडचा अलार्म कोणते आणि कॉलेजेसमध्ये लावला नाही तर इमिजिएट तो प्रशासन त्याच्यावर कारवाई करते। गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अशी कारवाई का होत नाहीये? सीएस सोबत आपण का बोलत नाहीये? सीएसवर आपण का बोलत नाही? बोललो पाहिजे, कारण कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणाला नाही आहे। आणि अजून किती जीवाची आपण वाट पाहणार आहे, किती जीव आपण घेणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर आपण कारवाई करणार आहे। वार्डमध्ये असो की नॉर्मल एक वार्ड असो, तिथे गोरगरीब जे जातात त्यांच्या ट्रीटमेंटसाठी त्यांचा इलाज सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या जीवाची आपण खेळलो नाही पाहिजे, त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे, एवढीच विनंती मी आपल्याला करेन। आणि भंडारामध्ये जे झालं त्याच्यावर जे गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई आपण केली पाहिजे, एवढी विनंती मी आपल्याला करेन।